सोलापूर जिल्ह्यातील सांगोला नगर परिषदेने ऑपरेशन दुर्गा या मोहिमेअंतर्गत शहरातील 5वी ते 9वीच्या विद्यार्थिनींना कराटे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला आहे। मुलींना कराटे प्रशिक्षण देणारी सांगोला ही राज्यातील पहिली नगर परिषद ठरली आहे। एक चांगलं पाऊल म्हणता येईल। सांगोला नगर परिषदेने यावर्षी पारंपरिक कार्यक्रमाच्या खर्चाला फाटा देत मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या संकल्पनेतून मोफत कराटे प्रशिक्षणाचा ऑपरेशन दुर्गा हा नवा उपक्रम सुरू केलेला आहे। या नाविन्यपूर्ण उपक्रमाला शहरातून मोठा प्रतिसाद मिळतोय। 75 मुलींच्या पहिल्या तुकडीचं प्रशिक्षण सुद्धा सुरू झालंय आणि ही दृश्य आपण पाहतोय। सांगोला नगर परिषदेची दृश्य आहेत आणि सोलापूर जिल्ह्यातली ही नगर परिषद असून ऑपरेशन दुर्गा हे राबवण्यात आलंय आणि या अंतर्गत 5वी ते 9वी पर्यंतच्या मुलींना कराटेचं प्रशिक्षण दिलं जात आहे। मुलींच्या रोजच्या आयुष्यात असे मुलींच्या संरक्षणासाठी हे खूप गरजेचं आहे आणि जर अशी वेळ आली तर आम्ही त्याचा उपयोग पण करू आणि खूप हा उपक्रम दुसऱ्या तालुक्यात सुद्धा राबवायला हवा अशी मी विनंती करते आणि खूप छान केलं जे उपक्रम हा घेतला। घरातील 5वी ते 9वी या वयोगटातील मुलींना नगर परिषदेमार्फत मोफत कराटे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत। मुलींच्या सेल्फ डिफेन्ससाठी मुलींना तयार करणं, त्यांच्या शारीरिक व्यायाम होऊन त्यांचं आरोग्य आणि स्वास्थ्य राखलं जाणं आणि त्यांच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होऊन त्यांच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला मदत होणं या तिहेरी हेतूतून ऑपरेशन दुर्गाची सुरुवात करण्यात आलेली आहे।